पीसीआईआई हमेशा एक कदम आगे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, कोटक एजुकेशन फाउंडेशन, इन्होंने मिलकर एक मेला लगाया जिसमें सभी को जॉब दी गई, यानी इसका नाम दिया गया जॉब मेला। आइए हमारे कैमरा करने से देखते हैं कि ये जॉब मेला क्या था और किन किन लोगों को यहाँ पर जॉब के लिए आगे लिया गया। राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लॉकडाऊनमध्ये बऱ्याच युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांच्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने युवकांसाठी एक भव्य रोजगाराचं आयोजन केलेलं आहे। आतापर्यंत या लॉकडाऊनमध्ये कित्येक नागरिकांचे आणि युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्याच्यासाठी आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आतापर्यंत साधारणतः 150 ते 250 युवकांनी नोंदणी केलेली आहे आणि आज हा पूर्ण दिवस कार्यक्रम चालणार आहे। मला अपेक्षा आहे की 1000-1500 तरी लोकांची नोंदणी होईल। कशी प्रोसेस असणार आहे? इथे आज आम्ही सर्वसाधारणपणे आज आम्ही त्यांची नोंदणी करून घेतो आहे, त्यांची रिझ्यूम घेतो आहे आणि 5 तारखेपर्यंत त्यांना कन्फर्मेशन आल्यानंतर मग कोटक महिंद्रा बँक आहे ती विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एज्युकेशन स्किल्स सगळे कोर्सेस आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांची फी भरून आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत आणि पूर्णपणे जॉबची गॅरंटी घेतली आहे।